विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी खूपच महत्त्वाचे इतिहासाचे 30 प्रश्न बघणार आहोत आणि हे 30 प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत. मागील 15 वर्षामध्ये खूपच वेळा रिपीट झालेले हे प्रश्न आहेत. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे आणि या 30 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे. त्याच्यातून तुम्हाला खूपच फायदा होणार आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. तुमचा एक लाईक आमच्या व्हिडिओसाठी खूपच महत्त्वाचा ठरत असतो. चला तर मित्रांनो प्रश्नांना सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, कर्जन वायली याला गोळी घालून कोणी ठार मारली. तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, मदनलाल धिंगरा याने कर्जन वायली याला गोळी घालून ठार मारलेले आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, 21 डिसेंबर रोजी जॅक्सनवर कोणी गोळ्या झाडल्या. जॅक्सनवर 21 डिसेंबर 1909 तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2, अनंत कान्हेरे याने गोळ्या झाडलेल्या आहेत. या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहामध्ये ठेवले होते. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, एडन या कारागृहामध्ये ठेवलेले होते ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद फौजेतील झांशी राणी रेजिमेंट ही महिला तुकडी कोणाच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. तर या ठिकाणी उत्तर आहे, लक्ष्मी सेहगल यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती ही तुकडी. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, सूर्य सेन यांचा खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी कटामध्ये सहभाग होता सूर्य सेन यांचा. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4, चितगाव कटामध्ये सहभाग होता सूर्य सेन यांचा. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन हे कोणी म्हटलेले आहे. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल असे कोणी म्हटलेले आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, सुभाषचंद्र बोस यांनी असे म्हटलेले आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कोणत्या प्रांतामध्ये कार्यरत होती. अनुशीलन समिती तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक बंगाल प्रांतामध्ये कार्यरत होती अनुशीलन समिती. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, काकोरी कटात खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकांचा सहभाग नव्हता काकोरी कटामध्ये. तर श्रीपाद अमृत डांगे यांचा सहभाग नव्हता काकोरी कटामध्ये. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न, डॅश यांनी इंग्रजांविरुद्ध नामधारी शीख चळवळ किंवा कुका चळवळ उभारून पंजाबमध्ये जणू प्रतिसरकारच स्थापन केले होते. कोणत्या क्रांतिकारकांनी तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, गुरु रामसिंग. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, कोणत्या क्रांतिकारकांनी तिरुनेवेलीचा कलेक्टर ॲशचा अधिकाऱ्याला ठार मारले. कोणत्या क्रांतिकारकांनी तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वांची अय्यर यांनी ठार मारले. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आझाद हिंद सेनेची स्थापना. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, नवजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केलेली आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, भगतसिंग यांनी नवजवान भारत सभा ही संघटना स्थापन केलेली आहे. महत्त्वाचा असा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, अनुशीलन समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र कोणते. कोणते केंद्र होते तुमच्यासमोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, मणिकतोळा हे केंद्र होते बॉम्ब तयार करण्यासाठी. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील कोणत्या युद्ध नौकेवरील नौसैनिकांनी उठाव केला. कोणत्या तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, तलवार या युद्ध नौकेवरील नौसैनिकांनी उठाव केलेला आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे. यापैकी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे,
फाशीवर जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक कोण कोण आहेत? यापैकी फाशीवर जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. प्रत्येकाने उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि या 30 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे अशाच टॉपिक वाईज व्हिडिओ बघत राहण्यासाठी. तर या ठिकाणी उत्तर आहे अशफाक उल्ला खान. अशफाक उल्ला खान हे फाशीवर जाणारे पहिले मुस्लिम क्रांतिकारक आहेत. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी अरविंद घोष यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? यापैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले क्रांतिकारी चळवळीचा प्रसार करण्यासाठी? अरविंद घोष यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 वंदे मातरम. वंदे मातरम हे वृत्तपत्र सुरू केलेले आहे अरविंद घोष यांनी. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मायकेल ओडवायरचा खून वरून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला? कोणी घेतलेला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1 सरदार उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा खून वरून जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेतलेला आहे. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली? कोणी केलेली आहे अमेरिकेमध्ये गदर पार्टीची स्थापना? तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 लाला हरदयाल. लाला हरदयाल यांनी अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना केलेली आहे. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे, लक्ष ठेवायचा आहे. असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात इतिहासामधून. पुढचा प्रश्न आहे इन्क्लाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? यापैकी कोणी दिलेला आहे इन्क्लाब हा नारा? तुमच्या समोर चार पर्याय आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3 भगतसिंग. भगतसिंग यांनी इन्क्लाब जिंदाबाद हा नारा दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मी नास्तिक का आहे हे पुस्तक कोणी लिहिले? कोणी लिहिले आहे यापैकी मी नास्तिक का आहे हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 भगतसिंग. भगतसिंग यांनी मी नास्तिक का आहे हे पुस्तक लिहिलेले आहे भगतसिंग यांनी. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणत्या क्रांतिकारकाचा तुरुंगामध्ये 64 दिवसांच्या उपवासवासामुळे मृत्यू झाला? कोणत्या क्रांतिकारकाचा 64 दिवसांच्या उपासमारीमुळे मृत्यू झालेला आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1 जतीन दास यांचा मृत्यू झालेला आहे 64 दिवसांच्या उपासमारीमुळे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या प्रकरणात फाशी देण्यात आली? कोणत्या प्रकरणामध्ये फाशी देण्यामध्ये आलेली आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 3 लाहोर कट केसमध्ये त्यांना फाशी देण्यात आलेली आहे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना लाहोर कटामध्ये फाशी देण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे रामप्रसाद बिस्मिल हे कशाशी संबंधित आहेत? कशाशी संबंधित आहे रामप्रसाद बिस्मिल हे कशाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 काकोरी कट केसामध्ये केस या केसमध्ये संबंधित आहे रामप्रसाद बिस्मिल. महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा कोणती? यापैकी 4 घोषणा दिलेल्या आहेत, यापैकी कोणती घोषणा सुभाषचंद्र बोस यांची आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1 जय हिंद. जय हिंद ही घोषणा सुभाषचंद्र बोस यांची आहे. महत्त्वाचा असा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास शहीद ए आलम असे म्हटले जाते? यापैकी कोणाला शहीद ए आलम असे म्हटले जाते? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 2 भगतसिंग. भगतसिंग यांना शहीद ए आलम असे म्हटले जाते. खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कोणता क्रांतिकारी फेब्रुवारी 1931 अलाहाबाद येथे पोलीस कार्यवाहीत मारला गेला? कोणता क्रांतिकारक मारला गेलेला आहे फेब्रुवारी 1931 अलाहाबादमध्ये पोलीस कार्यवाहीत मारला गेलेला आहे कोणता क्रांतिकारक? तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 4 चंद्रशेखर आझाद हा मारला गेलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भारतात क्रांतिकारी चळवळीचा पहिला संकेत कोणत्या प्रांतात दिसून येतो? कोणत्या प्रांतामध्ये दिसून येतो भारतामध्ये क्रांतिकारी चळवळीचा पहिला संकेत कोणत्या प्रांतामध्ये दिसून येतो? महाराष्ट्र, पंजाब, बंगाल, मद्रास यापैकी कुठे दिसून येतो पहिला संकेत? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत. तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक 1 आपल्या महाराष्ट्रामध्ये हा संकेत दिसून येतो पहिला क्रांतिकारक संकेत. खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी 30 नंबरचा प्रश्न आहे. या 30 नंबरचा प्रश्नांचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि या 30 प्रश्नांपैकी तुमचा स्कोर किती होतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. 30 नंबरचा प्रश्न आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणी लष्कर एकत्र केले ज्यास फ्री इंडियन लेजिन म्हणतात? यापैकी कोणी लष्कर एकत्र केलेले आहे ज्यास फ्री इंडियन लेजिन असे म्हटले जाते? तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत, उत्तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचा आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं
आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्र पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी YBD अकॅडमीला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला PDF, वेगवेगळे स्टडी मटेरियल आणि चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून घ्यायची असेल तर आपला YBD अकॅडमी हा टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे स्टडी मटेरियल रिव्हिजन घेऊन करून घेतली जाते. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.